आदर्श युवक संघाचे अध्यक्ष आदरणीय रमेश तवडकर सर, आदर्श युवक संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत तवडकर, कज्जीदार दामोदर वेलीप हांचे सगळ्यांचे स्वागत। त्याचबरोबर आमच्या मध्ये असा काणकोणचे सगळे पत्रकार भाव तुमचे आवाजाचे सगळ्यांचे स्वागत करता। 21व्या लोकोत्सवामध्ये या वर्षामध्ये खूपसे नवीन नवीन जो ऍक्टिव्हिटी जो आम्ही आज पावल्यात त्यातूमध्ये नॅशनल लेवल तसेच राज्यस्तरीय जे प्रेझेंटेशन या लोकोत्सवामध्ये जावपाचे असतात तातूं भितर तमाम गोंयच्या जनतेकडेन मागता की ह्या लोकोत्सवाचे जी आकर्षणां आसात त्याचबरोबरी लोकोत्सवाच्या ह्या लोकसंस्कृतीचे आदान प्रदान ज्या पद्धतीन वेगवेगळ्या राज्यातल्यान जे लोक कलाकार येतले तांची संस्कृती आणि गोंयची संस्कृती ह्या आदान प्रदानांतल्यान जे लोककलेचे ह्या लोकोत्सवांत जातले ताचे सगळ्यांनी आस्वाद घेवचो अशे तरेचे मागता आणि परत एकदा सगळ्यांचे हांव स्वागत करतां। आमचे सगळ्यांचे स्वागत जाल्ले आसा। परत एकदा सगळ्या पत्रकार बंधूचे त्यावाचे स्वागत करता। आदर्श संघ आयोजित लोकोत्सव 10-11-12 डिसेंबर आदर्श ग्राम आमोणे हांगा आयोजित करता। ताजी तयारी साधारणशे फाटले एक म्हयनेभर चालू आशिल्ली आणि साधन सुविधा उभी करप एक आमच्या आदर्श संघाचे मोठे चॅलेंज आणि ते चॅलेंज आमच्या आदर्श संघाचे कार्यकर्ते आमचे इतिहासतज्ञ आणि स्थानिक महिला वर्ग त्यांच्या सहकार्यान हे सगळे काम अंतिम टप्प्यात पावले आसा। या लोकोत्सवाच्या दर वर्षा प्रमाणे काय ॲक्टिव्हिटी आम्ही शिथिल केली आसा कारण कोरोनामुळे कॉलेजीस शाळा अजून सुरू जावक ना अशाही परिस्थितीत सुद्धा आम्ही विचार केलो की ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा आमचा लोकोत्सव फाटल्या वर्षाक आम्ही कोरोनामुळे करपाक शकले ना। आता हळूहळू सगळे जग एक वेगळ्या हातूंतल्यान फुडें येवपाक लागले आसा म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलो आणि ह्या वर्षाचो लोकोत्सव कांय गोष्टी जरी आम्ही शिथिल केल्यो जाल्यार ह्या वर्साचो आम्ही पूर्णपणे ताकतीनशी करप आणि तातूंतल्यान कांय जे स्पर्धेचे आम्ही आयोजन केल्ले आसा तातूंत मदीं वेशभूषा स्पर्धा जी ओपन आसा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा हिवूय ओपन आसा, समूह नृत्य स्पर्धा तशेंच एकलगीत स्पर्धा म्हणजे सोलो सिंगींग ह्या स्पर्धाचें आयोजन आमी लोकोत्सवांत केल्लें आसा। तशेंच काणकोण सांगें केपें धारबांद ह्या तालुक्याचे पुरती मर्यादीत महिला वर्गाकडून फुगडी थालो हाचें सादरीकरण आणि हातूंत जवळ जवळ आमी 100 गट निमंत्रीत केल्ले आसा आफयल्ले आसा। तशेंच राज्यस्तरीय जे प्रोफेशनल लोकनृत्य आसा जे वेगवेगळे कला प्रकार आसा अशा प्रकारची 15 पथकां ह्या लोकोत्सवांक आमी आमंत्रीत केल्ले आसा। तशेंच विविध राज्यांतल्यान लोककलेचें आदान प्रदान करपाच्या दृश्टिकोनांतल्यान जे राज्य सहभागी जाल्ले आसा तातूंत मध्ये हिमाचल प्रदेश आसा, छत्तीसगड आसा, मध्य प्रदेश आसा, कर्नाटक आसा, महाराष्ट्र राज्य, गुजरात, राजस्थान ह्या सगळ्या राज्याची लोककला पथकां किंवा त्या राज्याची लोककला आमकां लोकोत्सवांत आमकां पळोवपाक मेळटली आणि एक प्रकारे संस्कृतीचें आदान प्रदान आमकां
जातलें करपा खातीर असो आमचो प्रयत्न आसा. त्याच बरोबर वार्शीक प्रमाणे हस्तकला प्रदर्शन जे ग्रामीण जिवनाच्या आधाराचेर जे फाटल्या 100 वर्सांची ज्यो कांय वस्तू ताजें प्रदर्शन जें आसा न्ही आमी मांडलें वतलें. तशेंच राहणीमानाच्या आधाराचेर आमच्या जिवनशैलीच्या आधाराचेर प्रदर्शन मांडलें वतलें. पौष्टीक विशेष म्हणजे पौष्टीक खाद्य पदार्थांचें प्रदर्शन आनी विक्री आमी दर वर्सा प्रमाणे आनी ह्या वर्साक एक वेवस्थीत शिस्तबद्ध पद्दती प्रमाणे स्टॉल्स मांडून ताजे विक्री आनी प्रदर्शन आमी बरोवपाचो प्रयत्न आसा. तशेंच वनऔषधी जे गांवचे वखदळे आसा ताजे प्रदर्शन तशें सेल असो दोन विचार करून आमी दर वर्सापणे जे प्रदर्शन भरयता ते अजूनय भरयता. मोठ्या प्रमाणान जे आसा न्ही कंदमुळांचो बाजार हे गेल्या अनेक वर्सां पासून आमी मांडत आसा. अजूनय त्याच प्रमाणें सादारणशे 300-350 स्टॉल्स ह्या लोकोत्सवाच्या माटवांक आमी दिश पडटली. तशेंच कृषी प्रदर्शन शेतकी अवजारांचें प्रदर्शन भरलें वतलें. एक लोकोत्सवाचो एक भाग म्हणल्यार तो साहसी उपक्रम एडवेंचर एक्टिविटी दर वर्सापणे लोकांचो प्रतिसाद आमकां खूब मोठ्या प्रमाणें मेळटा. ह्याय वर्साक आमकां अशा तरेचो प्रतिसाद आसा मेळटलो अशी अपेक्षीत आसा. राज्यस्तरीय खेळांचें आयोजन कबड्डी व्हॉलीबॉल अशा तरेच्या खेळांचें आयोजन जें आसा दर वर्सा आमी करता. ह्याय वर्साक अशा एक शिस्तबद्ध पद्दतीन खेळाचें आयोजन करपाचो प्रयत्न आसा. त्याच बरोबर अत्यंत एक लोकोत्सवाचो विशेष भाग म्हणटा तो मान्यवरांचो सत्कार ज्या सामाजीक क्षेत्रांत शैक्षणीक क्षेत्रांत आसा ज्या लोकांनी एक समाजा मध्ये आपली वेगळी प्रतिभा की वेगळे एक ठसो म्हटलेलो आसा अशा मान्यवरांचो आमी ह्या वर्साक 3 सत्रांत 90 मान्यवरांचो सत्काराचो समावेश आसा. ह्या वर्साचो कार्यक्रम जो आसा 3 टप्प्यांत आसतलो म्हणजे पयलो दीस दुसरे दीस आनी तिसरे दीस. सांगपाक आनंद जाता पयले दिसाक 10 तारखेर आमचे लोकोत्सवाक जोडूनच आश्रम शाळेचे उद्घाटनाचोय कार्यक्रम जो आसा अत्यावाजी जाता आनी हो बरोबर 10 तारखेर 12 वरांचेर हो कार्यक्रम जातलो. 12 ते 2 पर्यंत हो कार्यक्रम सोंपतलो. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाक की आमचे गोंयचे गव्हर्नर ॲडवोकेट श्रीधर पिल्लाई हे ह्या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून आसतले. तशेंच प्रमुख पाहुणे म्हणून आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसतले. तशेंच सन्मानीय अतिथी म्हणून जे आसा न्ही आदिवासी खात्याचे मंत्री गोविंद गावडे आसतले. खास अतिथी म्हणून जे आसा स्थानीक आमदार आनी गोंय विधानसभेचे उपसभापती बाबीजो फेर्नांडीस आसतले. तशेंच एक विशेष म्हळ्यार खास निमंत्रीत जेंका हल्लीच अंकोला ह्या भागांतल्यो म्हणजे आदिवासी समाजांतल्यो पद्मश्री अवॉर्ड मेळिल्ल्यो तुळशी गौडा ह्या कार्यक्रमांत उपस्थित आसले. तशेंच आमचे गोंय प्रदेशाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सदानंद शेट तानावडे आसतले. आमच्या ट्रायबल वेलफेअर खात्याच्यो डायरेक्टर त्रिवेणी वेळीप आसतल्यो. काणकोण नगरपालिकेचे नगराध्यक्ष सायमन रिगोलो उपस्थित आसतले. पैंगीण जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप आसतले. तशेंच पैंगीण पंचायतीचे सरपंच जगदीश गांवकर ह्या कार्यक्रमांत उपस्थित आसतले. दुसऱ्या दिसाचो कार्यक्रम तसोच बरोबर 12 वरांचेर सुरवात जातलो. ह्या कार्यक्रमाक प्रमुख पाहुण्यो म्हणून अनुसुया उइके राज्यपाल छत्तीसगडचे त्या कार्यक्रमांत उपस्थित आसले. तशेंच सन्मानीय अतिथी म्हणून जे आसा आमचे वीज मंत्री निलेश काब्राल उपस्थित आसतले. तशेंच
खास आमंत्रीत म्हणून आमचे नॅशनल राष्ट्रीय एसटी मोर्चाचे अध्यक्ष समीर ओराव खासदार आसात, ते कार्यक्रमाक उपस्थित आसले. तशेंच शिरोडेचे आमदार सुभाष शिरोडकर त्या कार्यक्रमाक उपस्थित आसले. तशेंच ट्रायफेड जे ट्रायबल कोऑपरेटीव मार्केटींग डेवलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष रामसिंग राठवा ह्या कार्यक्रमाक उपस्थित आसले. तशेंच NRI कमिशनर नरेंद्र सावयकर ह्या कार्यक्रमाक उपस्थित आसले. तिसरो दीस कार्यक्रम तसोच 12 ते 2 पर्यंत चलतलो. ह्या तिसऱ्या दिसाच्या कार्यक्रमाक प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र आर्लेकर राज्यपाल हिमाचल प्रदेश ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित आसले. सन्माननीय अतिथी म्हणून जे आसले माननीय केंद्रीय मंत्री सुभाष भाऊ ह्या कार्यक्रमाक उपस्थित आसले. तशेंच खास अतिथी म्हणून जे आसा PW मिनिस्टर दीपक पावसकर उपस्थित आसले. तशेंच खासदार राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर ह्या कार्यक्रमाक उपस्थित आसले. तशेंच सुभाष फळदेसाय उपाध्यक्ष गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष ह्या कार्यक्रमाक उपस्थित आसले. अशा तरेन आमचे मान्यवर आसा ह्या तिनूय दिसांच्या कार्यक्रमाक उपस्थित आसले. आनी हांव ह्या वेळाचेर जे आमचे हितचिंतक आसात, आमचे बरे मागपी आसात, आज पर्यंत आमचो लोकोत्सव यशस्वी करपा खातीर खूब जाणां मदत केल्ली आसा. म्हणजे गोंयभरांतले किंवा गोंय भायल्यान सुद्दां जे आसा आमकां अन्य प्रतिनिधी आसा, सादारणशे वेगवेगळ्या राज्यांतल्यान ही राज्य जी कलापक्रीस ताज्या बरोबर अन्य राज्यांतल्यान सुद्दां आसा. ह्या वर्सा सादारणशे 61 प्रतिनिधी वेगवेगळे VIPs आसा, त्या कार्यक्रमाक मुद्दाम आम्ही आपयल्ले आसा आनी ते ह्या कार्यक्रमाक घेतले. त्यामुळे हो कार्यक्रम यशस्वी करपा खातीर म्हणजे आतापर्यंत आम्ही पळयले तर जायत की फाटल्या 1 महिनाभर ताजी ह्या पूर्ण लोकोत्सवाची तयारी करपी एक साधन सुविधा उपलब्ध करपा खातीर ज्या लोकांनी आमकां मदत केली आनी वर्सापेक्षांकूय जे आसा न्ही एक वेगळे पद्दतीन जे आसा न्ही इन्फ्रास्ट्रक्चर उबे आम्ही करपाचो प्रयत्न ह्या वर्सांतल्यान केल्लो आसा. ह्या कामाक आमकां भरपूर लोकांनी सहकार्य केल्लें आसा. त्याचबरोबर गोंयभराचे हितचिंतक बाकी सगळे बरे मागपी जशें आमकां गेल्या अनेक वर्सांक आमकां सपोर्ट करता. ह्या वर्सा ह्या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान सबंद गोंयच्या जे आमचे वेलविशर आसात, हितचिंतक आसात, तांकां आमी आमंत्रीत करपाक सोदता. आणि आम्ही जे काम गेले अथक प्रमाणे साधारणशे 20 वर्सां आदर्श युवा संघाच्या माध्यमातल्यान सामाजीक क्षेत्रांक आसूं शैक्षणीक क्षेत्रांक आसूं जे काम करता त्या कामाक शाबासकी दिवन हे काम फुडें व्हरपाचे दृष्टिकोनातल्यान तुम्ही मदत करची आणि त्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येन ह्या कार्यक्रमात उपस्थित रावचे अशे एक सगळ्यांचे एक कळकळीची विनंती करता. इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही वेगळे केले म्हणलं पण ह्या पावटी वेगळेपण दाखयला. पयलींसून लोकाली डिमांड आशिल्ली लोकोत्सवाचे पोरणी वस्तूची प्रदर्शन आसता किंवा राहणीमानाचे प्रदर्शन आसता ते कायम स्वरुपी आसता न्ही, हेजेर तुम्ही प्रयत्न करता का कितें? न्ही, आमकां कशें आसा ताजे खातीर इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा न्ही उबें करपाच्या दृश्टिकोनांतल्यान अंदू जातले अशें ना, पूण तें इन्फ्रास्ट्रक्चर आमी पर्मनंट स्वरुपाचें करपाचें दृश्टिकोनाचे प्रयत्न जाल्लो आसा. आमी प्रत्यक्षांक जर हजेर रावलो म्हणटा ह्या लोकोत्सवांत आमकां त्या प्रत्यक्षांक पळोवपाक मेळटलें.